मोदक बनवणार आहोत. एक वाटी तांदळाचे पीठ, त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी, पाव वाटी कॉर्नफ्लोअर. पाण्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून पाण्याला उकळी आणायची. त्यात थोडेसे मीठ टाकून घ्यायचे. तांदळाचे उकळी आल्यावर तांदळाचे पीठ व कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचे. गॅस बंद करायचा व झाकण लावून 5 मिनिटे ठेवायचे. तोपर्यंत सारण करून घेऊ. हे मिश्रण झटपट तयार होते. ओल्या नारळाचा किस एक वाटी, त्यात अर्धी वाटी पिठी साखर घालून सारण तयार करायचे. तुम्ही सुके खोबरेसुद्धा वापरू शकता. बीटरूटच्या किसामध्ये पाणी टाकून त्याचा कलर काढून घ्यायचा. येथे मी पिवळा व ग्रीन कलर हे फूड कलर घेतले आहेत. पीठ थंड झाले आहे, छान मळून घेऊ. पीठ अशा प्रकारे मळून घ्यावे. कलरचे असे 3 ते 4 प्रकार करून घेतले आहेत. पिंक कलरचा गोळा घेऊन बोटाच्या साह्याने मध्ये गोल गोल भाग करून घेतला. त्यात सारण भरून घ्यायचे. अशा प्रकारे रेष पाडून घ्यायची. एक मोदक तयार झाला. बाप्पाला खुश करण्यासाठी असे काही प्रकारचे तयार करणे चांगले होते.